आंबेगाव तालुक्यात किरकोळ चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून त्याचबरोबर चोरट्याने आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळवलाय. शेतकऱ्यांना आता घराची राखण करावं की कांदा चाळीचा राखण करावा असा प्रश्न निर्माण झालाय. टव्हारेवाडी तालुका आंबेगाव येथील दत्तात्रय नमाजी टव्हारे यांच्या शेतातून 10 पोती 600 किलो कांद्याची चोरी झाली आहे. याबाबत टावरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टावरे यांनी शुक्रवारी दिवसभरात 10 पोती कांदा भरून दरवाजा बंद करून सायंकाळी घरी गेले होते. त्यांच्या कांद्याचाही सुमारे 200 पोती कांदा असून भरलेला कांदा विक्रीस पाठवला होता. शनिवारी व्यापारी कांदा खरेदीसाठी येणार होता, त्यामुळे शनिवारी संध्याकाळी ते आपल्या कांदा चाळीचे दरवाजे उघडून कांदा पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना कांद्याच्या भरून ठेवलेल्या 10 पिशव्या गायब असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा अंदाजे 22 ते 25 हजार रुपयांचं हे नुकसान झालं आहे. मंचर बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला 300 ते 350 एवढा दर मिळत असून कांद्याला सध्या चांगले दिवस आल्यामुळे शेतकरी वर्ग साठवणूक केलेला कांदा विक्रीस काढत आहे. मात्र चोरट्यांच्या भीतीने आता कांद्याची राखण कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं या महाराष्ट्रामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्यातूनच या भागातील शेतकऱ्यांनी कांदा साठवून जे काही 2 रुपये उत्पन्न मिळावं या दृष्टीने साठवलेला कांदा या चोरीला जातो. शेतकऱ्यांनी जगावं कसं हा खरं तर शेतकऱ्यांपुढं प्रश्न आहे.